नमस्कार आरोग्य संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी घरच्या घरी करता येणारा आणि सर्दी ताप खोकला घसा दुखणे घशातील इन्फेक्शन घशात आणि छातीत जमा झालेला कप देखील मोकळा करण्यासाठीचा घरगुती उपाय पाहणार आहोत पहा कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे प्रत्येकजण त्रस्त आहे कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकजण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करताना दिसत आहे कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आणि वाढवणे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आपल्याला आपल्या आहारामध्ये फळे आणि पौष्टिक आहारांचा समावेश नक्कीच करायचा आहे यासोबतच कोरोनापासून दूर राहण्यासाठी वाफ घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये वाप घेणे महत्वाचे आहे असे डॉक्टर देखील सांगत आहेत कोरोना रुग्णाव्यतिरिक्त कोरोनाला टाळण्यासाठी प्रत्येकाने दिवसातून दोन वेळा तरी वाप घेतली पाहिजे जी, जी व्यक्ती घराच्या बाहेर पडतच नाही अशा व्यक्तींनी एक वेळेस वाप घेतली तरीही चालेल जी व्यक्ती एखाद्या तासासाठी बाहेर पडते तिने दोन वेळेस वाप घ्यावी आणि जी व्यक्ती दिवसभर बाहेर कामासाठी जाते अशा व्यक्तींनी दिवसभरात तीन वेळेस वाप नक्कीच घ्यावी तर आज आपण जाणून घेणार आहोत वाप घेण्याचे फायदे वाप घेण्याची योग्य पद्धत आणि वाप घेत असताना कोणत्या घटकांचा उपयोग आपण त्यामध्ये केला पाहिजे सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की वाप घेताना कोणत्या गोष्टींचा समावेश त्या पाण्यामध्ये आपण करावा तर वाप घेताना निलगिरीचे तेल वापरणे चांगले आहे सर्दी आणि फुफ्फुसांच्या समस्यांसाठी हे अतिशय प्रभावी मानले जाते यासाठी आपण त्याचे काही थेंब पाण्यात टाकून वाफ घेऊ शकतो जर निलगिरीचे तेल नसेल तर आपण लिंबू किंवा संत्र्यांची साल आले दालचिनी तेल किंवा कडुलिंबाची पुदिन्याची पाने देखील या पाण्यामध्ये वापर करू शकतो यामुळे काय फायदे होतात ते देखील आपण पाहणार आहोत तर वाप घेतल्याने नाक आणि घसा मोकळा होतो याशिवाय वाप घेताना पाण्यात टाकलेले तेल आणि औषधी वनस्पतींमध्ये अँटीमायक्रोबियल घटक असतात जे शरीरातील जीवाणू आणि विषाणू नष्ट करण्यास प्रभावी मानले जाते याबरोबरच असलेली समस्या दूर करण्यासाठी किंवा कफ पटकन मोकळा करण्यासाठी देखील या औषधी गोष्टींचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे होतो आता आपण जाणून घेऊया वाप दिवसभरात किती वेळेस घ्यावी तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की झोपण्याच्या वेळी आणि सकाळी उठल्यानंतर वाप घेणे आवश्यक आहे त्यामुळे शरीरात कफचा अधिक प्रादुर्भाव होतो अशा परिस्थितीत वाप घेतल्याने घशात आणि फुफ्फुसात जमा होणारे कफ सहज बाहेर पडते दिवसातून एक दोन किंवा तीन वेळेस आपण वाफ घेऊ शकतो परंतु ही वाफ घेत असताना साधारणपणे दहा ते पंधरा मिनिट ही वाफ घ्यावी तसेच वाप घेत असताना कुणाशीही बोलू नये आणि महत्वाचे म्हणजे तोंड बंद ठेवून नाकाने काही वेळ वाफ घ्यावी काही वेळेस नाक बंद करून तोंडाने वाफ घ्यावी तर काही वेळेस तोंड आणि नाक दोन्हीही बाजूंनी वाफ घ्यावी वाफ घेण्याची योग्य पद्धत वाफ घेण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये साधारणपणे दोन ते चार लिटरपर्यंत पाणी घ्यावे ते पाणी चांगल्या प्रकारे उकळावे आणि हे पाणी उकळत असतानाच औषधी वनस्पती आणि सांगितल्याप्रमाणे आपल्या घरात जे पदार्थ उपलब्ध आहेत ते पाण्यामध्ये टाकून पाणी चांगल्या प्रकारे उकळवून घ्यावे किंवा निलगिरीचे तेल टाकून पाणी चांगल्या प्रकारे उकळवून घ्यावे आणि त्यानंतर डोक्यावर टावेल घेऊन वाफ घ्यावी जर तुमच्याकडे वाफ घेण्याचे मशीन किंवा स्टीमर असेल तर त्याने देखील तुम्ही वाफ घेऊ शकता वाफ घेत असताना चेहरा आणि भांडे यामध्ये अंतर असावे तसेच वाफ घेत असताना एकाच वेळी जास्त वेळ वाफ घेऊ नये वाफ घेत असताना इतरांशी बोलू नये अशा प्रकारे वाफ घेण्याचे फायदे वाफ कशा प्रकारे घ्यावी आणि वाफ घेत असताना कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद